नमस्कार, अनुजाज किचन अँड मोर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पौष्टिक असा पालक डाळ तांदूळाचा इन्स्टंट उत्तप्पा. डाळ तांदूळ भिजवायची गरज नाही, फर्मेंट करायची झंझट नाही, तरीसुद्धा फर्मेंटेड उत्तप्प्यासारखा हा उत्तप्पा होतो. चला तर मग कसा करायचा बघूया. सर्वप्रथम मी इथे घेतलं आहे अर्धी वाटी तांदूळ, त्यात पाव वाटी उडदाची डाळ, पाव वाटी मुगाची डाळ, चिमूटभर मेथीचे दाणे आणि पाव वाटी पोहे घेतले. हे सर्व स्वच्छ धुवून घ्यायचं. हे सर्व आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं. त्यामध्ये पालक ॲड करायची, थोडी कोथिंबीर ॲड करायची आणि मिक्सरमधून फिरून घ्यायचं. आंबटपणा यायला एका लिंबाचा रस घातला आहे. लिंबामुळं छान आंबटपणा पण येतो आणि आपल्याला व्हिटॅमिन सी पण मिळतं. शेवटी आले लसणाची पेस्ट टाकायची आणि थोडं पाणी टाकून पुन्हा फिरून घ्यायचं मिक्सरमधून. आता आपलं बॅटर रेडी आहे, त्यामध्ये सवयीपुरतं मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. पहिला उत्तप्पा मी छोट्या मुलांसाठी दाखवते आहे, त्यामध्ये मी सोडा नाही घालणार आहे. आता नॉनस्टिक तव्याला तेल लावून घ्यायचं. आता आपलं हे बॅटर तव्यावरती सोडूयात आणि थोडं स्प्रेड करून घेऊया. वरनर टोमॅटो कांदा घालायचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गाजर, शिमला मिर्च वगैरे ॲड करू शकता. आता मी हा उत्तप्पा पलटवून घेते. इथे तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. आता हा उत्तप्पा आपण काढून घेऊया. राहिलेल्या बॅटरमध्ये मी अर्धा चमचा बेकिंग सोडा ॲड करते. पुन्हा तव्याला तेल लावून घेऊया. हा उत्तप्पा आता मोठ्यांसाठी दाखवते आहे मी. याला बघा, सोड्यामुळे किती छान जाडी आलेली आहे. टोमॅटो घालते, नंतर कांदा, थोडं चिली फ्लेक्स टाकले, ऑरेगानो टाकले. हे सर्व ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. वरून छान झालेला आहे उत्तप्पा, आता पलटवून घ्यायचा. सोबत दह्याची चटणी करते, त्यासाठी एक वाटी दही घेतलं, दोन मिरच्या, थोडा कोथिंबीर, सवयीपुरतं मीठ, धने जिरे पूड, अर्धा चमचा साखर टाकते आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. तयार आहे झटपट होणारा पौष्टिक उत्तप्पा. तुम्हीही मुलांसाठी बनवा आणि कसा झाला मला नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.